नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा आपलं सहर स्वागत करतो या पाण्याच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण यापूर्वी अनेक व्हिडिओ आपण तुम्हाला दिले होते की शेतामध्ये पाणी शोधायचं कसं, किंवा आपल्या घरापाशी समोर जर बोअर एखादा पाळा असेल, विहीर शेतामध्ये विहीर पाळा असेल, तर त्याचं पाणी कसं शोधायचं याची वेगवेगळी टेक्निक्स तुम्हाला मी सांगितली होती. त्यामध्ये प्रामुख्यानं पूर्वापार चालत आलेली जी आपली टेक्निक्स होती की तांब्याच्या रॉडच्या साह्याने पाणी पाहणे, नळाच्या साह्याने पाणी पाहणे, त्यानंतर कडुलिंबाच्या काड्या साह्याने पाणी पाहणे, तर अशी जी काही टेक्निक्स आपण पाहिली होती, किंवा शिवकालीन पाणी शोधण्याचे स्तोत्र किंवा तंत्र ज्याला म्हणतो आपण ते तंत्र, तर अशा तंत्राचा आपण वापर केला होता की ज्या माध्यमातून आपण शेतातील पाणी आपण शोधून काढू शकत होतो आणि त्या ठिकाणी निश्चित आपल्याला पाणी लागत होतं. परंतु हे करत असताना ज्यावेळेस आपला आपण काय पाहतो, तर आपली जी भू जमीन जी आपली आहे, हे जमिनीचं क्षेत्र कसं आहे, या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने वारूळ आहे का, किंवा या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने कोणकोणती झाडं आहेत, ती किती वर्षाची झाडं आहेत, आणि प्रामुख्यानं त्या झाडाच्या फांद्या कशा आहेत, एखाद्या फळाच्या झाडावरती फुलांचा वेल जातो या त्या ठिकाणी आपण पाणी पाहतो. असे अनेक तंत्र मी तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितली होती आणि तुम्हाला स्वतः व्हिडिओ पाणी शोधाम सांगितलं होतं. मित्रांनो, सायन्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अशा अनेक मशिनरी तयार झाल्या आहेत की ज्या मशिनरीच्या माध्यमातून सहजासहजी पाणी शोधणे शक्य होऊ शकते. आणि असेच माझे एक मित्र पुण्याचे आहेत की ज्यांनी ज्या मशिनरी आणलेल्या आहेत आणि त्या मशिनरीच्या माध्यमातून ते त्यांचा तरी प्रयोग यशस्वीसुद्धा केलेले आहेत. तर ज्या काही शेतकरी बांधवांना शेतामध्ये विहीर पाळा असेल किंवा बोअर पाळा असेल, तर प्रथमतः त्यांचं तंत्रज्ञान कशा रीतीनं आहे ते पूर्ण हा व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा रीतीनं ते पाणी शोधत आहेत किंवा पाण्यात झरे शोधत आहेत, आणि याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल, निश्चित चांगल्या रीतीनं फायदा होऊ शकेल. आणि जर का आपल्याला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल, तर व्हिडिओ जर शेवटी तुम्हाला देत आहे तो कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही पहा आणि त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. वॉटर सर्वे करण्यासाठी टीम आलेली आहे पुणे कात्रज येथील 5000 स्क्वेअर फूटच्या प्लॉटमध्ये. आपण आता ग्राउंड वॉटरचा डिटेक्शनचं काम करणार आहोत. जे डिटेक्शनचं काम 3 प्रकारच्या मशीनद्वारे केलं जातं, त्यामध्ये पहिली मशीन आहे जर्मनी मेड ट्रेस रिझल्ट 1, हे आपल्याला मी दाखवतोय. या मशीनची रेंज 500 मीटरपर्यंत असते आणि या मशीनने आपण ग्राउंड वॉटर सर्वे करताना एक पॉईंट असा डिटेक्ट करतो की ज्या पॉईंटच्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त पाण्याच्या लाईन्स एकत्र येत असतील, तो त्या 3 किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या लाईनचा संगम या मशीनने आपण शोधून काढतो. त्या या प्लॉटमध्ये आपण अशा प्रकारचे जेवढे पॉईंट्स आपल्याला 1, 2, 3, 4, 5 जेवढे सापडतील तेवढे आपण त्या दृष्टीने ते पॉईंट सिलेक्ट करतो. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचं मशीन आपल्याकडे अमेरिकन मेड मशीन आहे आणि या मशीनने आपण या प्लॉटमध्ये जे सुरुवातीला 3 किंवा 4 पॉईंट जे सिलेक्ट केलेले आहेत त्या पॉईंटपैकी कोणता पॉईंट सर्वात चांगला आहे या मशीनद्वारे आपण डिटेक्ट करून सिलेक्ट करतो. आणि मग त्या पॉईंटपैकी 2 पॉईंट आपण सिलेक्ट करतो जे सगळ्यात चांगले आहेत, ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाण्याचे सोर्सेस आहेत अशा ठिकाणी आपण या पॉईंटद्वारे 2 पॉईंट फायनल सिलेक्ट करतो. त्यानंतर आपल्याकडं तिसरं मशीन आहे हे डिजिटल रेजिस्ट्रिटी मीटर. या डिजिटल रेजिस्ट्रिटी मीटरने आपण या मशीनद्वारे या 2 पॉईंट जे आपण फायनल केलेले आहेत त्या दोन्ही पॉईंटचा 300 मीटरपर्यंत स्कॅनिंग करतो. म्हणजे जमिनीमध्ये आपण त्या पॉईंटला 300 मीटरपर्यंत स्कॅन करतो आणि त्या 2 पॉईंटमध्ये त्या जिओलॉजिकल स्ट्रक्चर जे खाली आहे जमिनीमध्ये, त्या 2 पॉईंटपैकी ज्या पॉईंटचं जिओलॉजिकल स्ट्रक्चर चांगलं आहे आणि त्याला वॉटर सोर्सेस कुठं कुठं आहेत, किती आहेत, याचा जिओलॉजिकल अभ्यास करून आपण त्या दोन्हीपैकी 1 पॉईंट फायनल करून देतो. तर आपण आता सुरुवात करूया सर्वे करण्यासाठी. प्रथम जर्मनीच्या मशीनने रेस रिझल्ट 1 आपण आता रेस रिझल्ट 1 या जर्मन मशीनद्वारे पाण्याचा पॉईंट सिलेक्ट करण्याची कोशिश करत आहोत. Thank you.
या ठिकाणी पॉइंट आपला डिटेक्ट झालेला आहे आणि या पॉइंटला किती पाण्याच्या लाईन्स आहेत ते आता आपल्याला पाहायला मिळेल. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी लाईन डिटेक्ट झालेली आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारी डिटेक्ट झालेली आहे. तर या ठिकाणी दोन लाईन एकत्र येणारा पॉइंट आपल्याला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण दुसरा पॉइंट डिटेक्ट करण्यासाठी काम सुरू करत आहोत. मशीन दाखवत असलेल्या दिशेनुसार आपण चालत राहायचं आहे. या ठिकाणी आपण या 5000 square foot ब्लॉकमध्ये दुसरा पॉईंट मार्क करण्याची प्रोसेस करत आहोत. आता आपण या ठिकाणी तिसरा पॉईंट शोधण्याची प्रोसेस सुरू केली आहे. या ठिकाणी आपला तिसरा पॉइंट तिथे झालेला आहे. या पद्धतीनं आपली या प्लॉटमध्ये फेस रिझल्ट करून या मशीनने 3 पॉइंट काढून पहिली प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. त्यानंतर आपण अमेरिकन मशीनने या 3 पॉइंट पैकी कोणता पॉइंट चांगला आहे ते शोधून काढूया. आपण या अमेरिकन मशीन EMF मशीनने या आपण जर्मन मशीनने केलेल्या 3 पॉइंट पैकी कोणता पॉइंट चांगला आहे याच्याने आपण डिटेक्ट करत आहोत. प्रोसेस करून त्याचं रीडिंग बघतो आहे मी. डिजिटल रीडिंग याप्रमाणे मिळत आहे. या ठिकाणचं रीडिंग 26-24 असं आहे. मॅक्झिमम रीडिंग 26 आहे, मिनिमम रीडिंग 24 आहे. या ठिकाणी आपण दुसऱ्या पॉईंटवर आलेलो आहोत आणि या EMF मीटरने आपण दुसऱ्या पॉईंटचं रीडिंग काय आहे ते पाहणार आहोत. आणि 38 अशा प्रकारचं रीडिंग आलेलं आहे. हा आपला दुसरा पॉईंट आहे. आता आपण तिसऱ्या पॉईंटकडे गेलो. आपण तिसऱ्या पॉईंटचं रीडिंग घेत आहोत आणि हे रीडिंग आहे 63-52. तर 3 पॉईंट पैकी या मशीनने जास्तीत जास्त पाणी देणारा पॉईंट आहे असं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. आपण शेवटचा जो पॉईंट आपल्याला अमेरिकन मशीनने दाखवलेला आहे या डिजिटल रजिस्ट्रीमीटर या मशीनने 300 मीटर खोलीपर्यंत स्कॅनिंग करत आहोत. या मशीनचा
दोन इलेक्ट्रोड या ठिकाणी 0 पासून 10 मीटर पर्यंत दोन इलेक्ट्रोड लावलेले आहेत आणि 1-1 मीटर ने आपण या इलेक्ट्रोडना पुढे पुढे घेणार आहोत. मी आता या ठिकाणी ते 60 मीटर स्टार्ट करत आहे, रेकॉर्डिंग सुरू करत आहे, रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण 1-1 मीटरने पुढे पुढे जाऊया. या ठिकाणी आपण प्रथम रीडिंग या दोन इलेक्ट्रोडमध्ये घेऊन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण 1-1 मीटरने पुढे पुढे सरकत राहत आहोत आणि या ठिकाणी या दोन इलेक्ट्रोडमधलं अंतर 10 मीटर ठेवण्यामागचा उद्देश असा आहे. हे मशीन 10 मीटर कॅलिब्रेट केलेलं आहे. त्यानंतर 1-1 मीटरने पुढे जात असून तसं तसं त्याचं स्कॅनिंग जे आहे त्या दोन इलेक्ट्रोडमध्ये सेंटर पॉईंटपासून पुढं जर 1-1 मीटरला घेतलं जातं आणि ते ओव्हरलॅपिंग होत असल्यामुळे त्या ठिकाणचं सेंटरपासून त्या बाजूला आणि सेंटरपासून या बाजूला या पद्धतीने आपण त्याचं स्कॅनिंग करत आहोत. पुढे घ्या 1 मीटर. स्कॅनिंगचं काम पूर्ण केलेलं आहे. यानंतर जिओलॉजिकल अभ्यास करून या ठिकाणी बोरवेल किती खोल घ्यायचा आणि त्याला वॉटर सोर्सेस कोणकोणत्या ठिकाणी आहेत याबद्दलचा आपण अभ्यास करून या बोरचा रिपोर्ट आपण त्या व्यक्तीला पाठवत असतो आणि मग त्याप्रमाणे याचा बोर त्या हाय स्पीड मशीनने, हाय प्रेशर मशीनने किंवा लो प्रेशर मशीनने दोन्हीपैकी कोणत्याही मशीनने तो घेता येईल.